धक्कादायक बातमी ती पुण्यातून. शाळेचीच बस वापरावी या हट्टासाठी खासगी व्हॅननं शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना व्हॅनमध्येच बसवून ठेवण्यात आलं. या विद्यार्थ्यांची व्हॅन शाळेच्या गेटवरच थांबवण्यात आली. वाघोलीतल्या रायझिंग स्टार या शाळेत हा प्रकार घडलाय. सकाळी खासगी व्हॅनमधून जेव्हा विद्यार्थी शाळेत आले तेव्हा त्यांची व्हॅन शाळेच्या गेटवरच थांबवण्यात आली. त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला नाही. विद्यार्थी घाबरून रडू लागले. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी आमचीच बस वापरावी लागेल अशी जबरदस्ती शाळा प्रशासनानं केली. अखेर संतापलेल्या पालकांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये शाळेविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातल्या वाघोलीमधला हा प्रकार घडलेला आहे. रायझिंग स्टार या शाळेनं आपल्याच शाळेची बस वापरावी अशी सक्ती केलेली आहे आणि खासगी व्हॅननं आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवरच रोखून धरण्यात आलं. अखेर जेव्हा मुलं घाबरून रडू लागली तेव्हा पालक तिथं पोहोचले आणि तेव्हा शाळेची ही अजब जबरदस्ती समोर आली. या संदर्भात लोणीकंद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24